नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेतीच्या कामासाठी लागणारा जे PVC प्लास्टिकचे पाईप आहेत ते कसे बनतात, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, त्यासाठी कुठलं मटेरियल लागतं, काय कशी मशीन असतात, हे सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये। मी हैदराबादमध्ये या कंपनीला भेट देण्यासाठी आलो होतो, सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळणार आहे की ते कसे पाईप बनतात। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। सो मित्रांनो आता हे आपले ओनर आहेत, त्यांच्या फॅक्टरीमध्ये जाऊया, बघूया की तिकडे त्यांचं काय मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्यांचं हे सगळे पाईपचं सगळं काम आहे की ते हे बनतं, ह्या भी बनतं आहे ना सर? सो सर है हमको दिखाएंगे पूरा क्या क्या है अंदर, चलो जाते हैं अंदर। मित्रांनो बघता हे इकडे फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमध्ये याने अशा प्रकारे मशिनरीज लावलेल्या आहेत आणि हे रॉ मला वाटतं प्लास्टिक आहे इकडे, हे रॉ प्लास्टिक आहे क्या PVC? हे रॉ मटेरियल आहे क्या? हे रॉ मटेरियल आहे आणि इकडे बघताय हे सगळ्या पाण्यामध्ये ते पाईप्स ठेवलेत। ते पाईप अभी बना आहे की कसे बनणार आहे? अच्छा अच्छा, तिकडून ते मशीन आहे, त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर इकडे पाईप बनवून बाहेर पडते हळूहळू बघा, आणि त्याला पाण्याने थंड केलं जातं आणि तो पाईप तिकडे पुढे पुढे सरकतोय। हे बनके आया हुआ पाईप आहे का हे? अच्छा हा पाईप इकडे बनवून बाहेर पडलेला आहे। एक रोल हो गया। अच्छा अभी इधर बेंड हो गया तो? नहीं नहीं बेंड नहीं, वो सील। अच्छा सील है, ओके यहाँ पे मतलब खत्म हो गया ये पाइप। इधर हो गया। अच्छा दूसरा 100 मीटर चालू है। अच्छा ये लोग बनाने वाला है। अच्छा हे बनवणारे इकडेचे हे कारागीर आहेत जे की हे सगळं करतात। मित्रांनो आपण शेतीच्या कामासाठी आपण हे पाईप वगैरे वापरतो, परंतु ते पाईप कसे बनतात हे बघा, इकडे सगळे त्यांनी पाईप बनवून लावलेले आहेत या पूर्ण त्यांच्या रॅकमध्ये। अलग अलग साइज का पाइप बनता होगा ना ये? छोटा से बड़ा भी? हाँ, और ऐसा गिरता। अच्छा यहाँ पे प्रिंटिंग भी होता है? प्रिंटिंग। हाँ निकाल ले जा। ये बगा मित्रों कशा प्रकार ब्रांडिंग है, आपका ब्रांडिंग है क्या? ऑटोबोट कोचिना। हे यांचं ब्रँडिंग होतं इकडे आणि हे बघताय सगळं। मित्रांनो आता बघा यांच्याकडे एक गिराईक आलेले आहेत, ते त्यांच्यावरती वैतागलेले आहेत, काय माहिती आहे ते तेलुगूमध्ये बोलतात, मला काहीच समजत नाही। पण मित्रांनो इथे बघताय इथे पाईप किती लांब आहे, त्याचं संपूर्ण डायमेन्शन सगळं इथे दिलेलं आहे या याच्यावरती, आणि पाईपची साईज काय आहे, त्याचं डाया काय आहे, सगळं याच्यावरती मेन्शन केलेलं असतं। मित्रांनो बघताय हा सगळा रॉ मटेरियल आहे, PVC पाईप जे बनतात ना आपल्या शेतीच्या कामासाठी वगैरे म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिकसाठी, जे अंडरग्राउंड पाईप असतात, कन्सील पाईप असतात, ते सगळे हे पाईप आहे, त्याच्यामध्ये सगळ्या वायर्स जात असतात, ते हे सगळे पाईप आहेत। कशा प्रकारचे बंडल बांधलेत बघा, हे बघा गोदाम आहे, तिकडे गोडाऊनमध्ये जाऊया, बघूया तिकडे गोडाऊनमध्ये अजून काय काय आहे। हे बघा अशा प्रकारचे त्यांनी पाईप तिकडे पूर्ण लावून ठेवलेले आहेत रांगेमध्ये, यांना ऑर्डर येतील तेव्हा असे हे पाईप नंतर निघतात पॅक होऊन दुसऱ्या ठिकाणी। सो मित्रांनो आपण बाहेर पडलो ना की अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला वगैरे मिळतात, सो त्याचं हे उदाहरण आहे। आपण निघालो तर एका ठिकाणी जाण्यासाठी, परंतु रस्त्यामध्येच आपल्याला हाही बघायला मिळालं, सो हा एक चांगला अनुभव आहे, आपल्याला काहीतरी नवीन बघता आलं शिकता आलं। थँक्यू भाई आपको आपने दिखाया हमको। सो मित्रांनो बघताय अशा प्रकारे आपण ह्या फॅक्टरीमध्ये बघितलं तिकडे हे सगळं पाईप वगैरे कसं बनतात। आता हे आपल्यासोबत इकडचा हा कारागीर आहे, ह्याला विचारलं की तुमको ह्या पे हिंदी समजताय का, तर तो बोलतो हा ॲक्च्युली हा आहे इकडचा, तर आप इधर का नाही आहे, कहाँ का आहे? हा बिहारी आहे आणि तो इकडे काम करतो, त्याच्यामुळे समजतं। तो आपको ह्या पे हिंदी जब बोलते लोक तो बोलता है, लोगों को समजता है क्या? समजता है? कम समजता है, ज्यादा समजता है? कम समजता है। तुम कितने साल से यहाँ काम कर रहे हो? ఎప్పుడు ఎంత దేవుడు
सर मिळते. थँक्यू. मित्रांनो बघताय त्यांचे तिकडे कोणतरी गिराईक आलेले आहेत, त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. सो मित्रांनो तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये पीव्हीसी प्लास्टिकचे पाईप जे आपल्या शेतीच्या कामासाठी किंवा आपल्या बिल्डिंग बनण्यासाठी त्यावेळेस जे मटेरियल लागतं त्याच्यामध्ये हे खास वापरले जाणारे पीव्हीसी पाईप, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी वापरले जाणारे सगळे पीव्हीसी पाईप, याचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला. छोटासा व्हिडिओ आहे परंतु त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करायला जेवढं मला दाखवता येईल. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड राहू. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.